नमस्कार मित्रांनो, आता जी सर्वात मोठी बातमी आहे, नुकतंच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा जो कायदा होता तर तो रद्द केलेला आहे, म्हणजे मराठा आरक्षण आतापासून लागू असणार नाही। तर मित्रांनो, ही सर्वांसाठी एक धक्कादायक बातमी आहे। तर मराठा आरक्षण रद्द करताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की महाराष्ट्राची जी आरक्षणाची मर्यादा आहे तर ते 50%पेक्षा जास्त होत असल्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात येत आहे। त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आरक्षणाची जी मर्यादा आहे तर ती 50% असते, परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50%पेक्षा जास्त ही मर्यादा ओलांडता येते। परंतु तशी कुठलीही अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्रात नसल्यामुळे महाराष्ट्रामधला मराठा आरक्षणाचा जो कायदा आहे तर तो रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळे आतापासून मराठा आरक्षण लागू असणार नाही, म्हणजे मराठा आरक्षण आता रद्द करण्यात आलेलं आहे। परंतु मित्रांनो, जेव्हापासून मराठा आरक्षण लागू केलं गेलं होतं तर तेव्हापासून ज्या भरत्या घेतल्या गेलेल्या आहेत तर त्यासाठी हे जे मराठा आरक्षण लागू असेल असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने नुकतंच सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे, परंतु काही का होईना थोडीशी आपण चांगली बातमी म्हणू शकतो, कारण मराठा आरक्षण जे आहे तर ते ज्या ऑलरेडी याच्या अंतर्गत ज्या भरत्या घेतल्या गेलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी मराठा आरक्षण लागू राहील। परंतु आतापासून कुठल्याही प्रकारचं मराठा आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना देण्यात येणार नाही। म्हणून मित्रांनो, सर्वांसाठी ही एक खूप दुःखाची बातमी आहे। तर मित्रांनो, ही आजची महत्त्वाची अपडेट होती। तुमचं काय मत आहे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा। चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।